गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या लाल सिंग चड्डा चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे बॉयकॉट लाल सिंग चड्डा हा ट्रेंड. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट बॉयकॉट करण्यात यावा अशी मागणी होती. बॉलिवूड अभिनेता आमिर खान तब्बल 4 वर्षांनंतर लाल सिंग चड्डा चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अशातच हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी होत असून आमिरला टीकेला सामोरं जावं लागतंय. दरम्यान एका प्रमोशनल कार्यक्रमामध्ये आमिरला बॉयकॉट लाल सिंग चड्डा हा ट्रेंड आणि चित्रपटाबाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांबाबत विचारण्यात आलं. यावर आमिरनं त्याची भूमिका स्पष्ट केली. पाहुयात काय म्हणाला आमिर खान. मैंने किसी का दिल दुखाया है किसी चीज से तो मुझे उस बात का दुख है और मैं किसी का दिल नहीं दुखाना चाहता हूं और आई थिंक बाकी अगर लोगों को जिस जिनको फिल्म नहीं देखनी है तो मैं उस बात की इज्जत करूंगा. क्या कर सकते हैं. लेकिन मैं चाहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा लोग फिल्म देखें. हमने बड़े मेहनत से फिल्म बनाई है और सिर्फ मैं नहीं हूँ फिल्म में. फिल्म जो बनती है वो सैकड़ों लोगों के मेहनत से बनती है. तो आई होप पीपल लाइक इट. लेट्स सी.